अंबरनाथला 12 दिवसापूर्वी एक बलात्कार झाला लहान मुलीवरती शाळेतल्या. 12 दिवस चिडीच्या कोणी काय बोलू ना, प्रशासनाकडनं कोणाकडनं काही झालं नाही. असं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी हे प्रकरण उकळून काढलं, बाहेर काढलं आणि आज ते लोकांसमोर आलं आणि आज अख्खं प्रशासन हललेलं आहे. कलकत्त्यामध्ये तिकडे पण काय बलात्कार होत आहे, तिकडे पण काय बलात्कार. खरं तर हे ना, बलात्कार केलेल्यांना खरं तर सांगू ना, आज हे सगळं पाहिल्यावर मला महाराजच आठवतात. आज जर महाराज असते, एकेकाचे चौरंग करून ठेवले असते. या लोकांची हिंमत कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईकडे वेळा वाकड्या दसरी पाहण्याची, त्याचं कारण भीतीच नाही, प्रशासनाची भीतीच नाही, कायद्याची भीतीच नाही. मी या लोकांना दोष देणारच नाही, हे इथे उभे आहेत ना, हे पोलीस अधिकारी उभे आहेत ना, मी यांना दोष देणारच नाही. यांनी कारवाई केली तर यांच्यावर कारवाई होते. ते म्हणतात त्याच्यात झगपाला आम्ही देत जाऊ पुढे. अनेक ठिकाणी अनेक वेळाला असं झालेलं आहे की पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर तेच फसले आणि प्रशासनाने हात वरती केले. तुम्हाला पण माझं सांगणं आहे, एकदा द्या माझ्या हातात सत्ता. अठ्ठेचाळीस तास फ्री आहे देतो तुम्हाला. कोरा करकरीत महाराष्ट्र मला करून पाहिजे तुमच्याकडनं. मला माहितीये माझी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवरती माझी पूर्ण माझा 100% विश्वास आहे. यांच्या हातात जर दिलं ना सगळं माहिती आहे, कोण कुठे काय करतोय कसं चाललंय सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण शासन पाठिंबा देत नाही, कुठचंही शासन येऊ देत पाठिंबा देत नाही. कारवाई केली, बळी ह्यांचा चढवायचा या लोकांचा, हेच आजपर्यंत होत आलं. ही लोक ही खाती भरती ती जागृत झाली ना आणि यांना जर पाठिंबा मिळाला ना, कोणाची माय वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये कुठच्या आमच्या महिलेकडे भगिनीकडे वेडावाकड नसली बघायची, हिंमत होणार नाही कोणाची. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.